नमस्कार, वेलकम टू सासबहू नोकझोक रेसिपीज। आज आपण करणार आहोत रेड कॅबेजची भाजी, लाल कोबीची भाजी। तर बघूया कशी करायची ते। रेड कॅबेज मी कापून घेते, जेवढा बारीक कापता येईल तेवढं घ्या। आणि यात मी दोन कांदे कापून टाकणार आहे। यात बघा काय काय, आता मी हा लसूण कापलेला आहे, कांदा, टोमॅटो आणि मग हा लाल कोबी टाकणार होता। खूप मसाले नाही टाकायचे आणि जिऱ्यावर करणार आहे मी। आता तेल ठेवले तापत आणि जिरं टाकूया त्याच्यात। थोडा लसूण जर असं गुलाबी झालं ना की कांदा टाकायचा, थोडासा ट्रान्सफरन झाला की आता कोबी टाकतो। आपण हे सगळं वाफेवर शिजवणार आहे। कलर किती छान दिसतो ना, त्याची भाजी पण चांगली लागते। मसाले टाकले, खूप मसाले नाही टाकायचे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडासा मसाला, हळद, धणे जिरे पावडर। खूप मसाले टाकले तर त्याची चव निघून जाणार। बघा या कोबी आहे ना, हा कडक असतो, याची पानं कडक असतात, क्रिस्पी। म्हणजे आपण सलाड करतो ना तर क्रिस्पी लागतात। आपल्या साधा कोबी कसा पटकन चिसतो, तसा हा तुम्हाला जर क्रिस्पी आवडत असेल तर थोडंसं थोडं हे झालेलं आहे। आणि जर तुम्हाला नरम पाहिजे असेल तर पाणी ठेवून अजून तुम्ही शिजवा। आता हे आमच्याकडे हे असं आवडते। आता वरून मी कोथिंबीर टाकणार आहे, नारळ पाहिजे नारळ टाका। आता ह्याच्या दुसरी भाजी व्हरायटी सांगते तुम्हाला, ह्याच्यातच तुम्ही ग्रीन पीस टाका, वाटाणे, वाटाणे टाकून करा, मस्त लागते। किंवा भाजी ही उतरवताना शेंगदाण्याचा कूट टाका। म्हणजे असं व्हरायटी व्हरायटी केलं ना तर ही भाजी, ही रेड कॅबेजचे फायदे खूप आहेत। ह्या सासबहूची रेसिपीज। आता ही मी भाजी बंद करते। अशा तऱ्हेने आपले लाल कोबीची भाजी तयार आहे। बघा कोथिंबीर टाकलेली आहे, नारळ पाहिजे नारळ टाका तुम्ही। मी आता ही सिंपल केलेली आहे, बघा कशी वाटते आणि लागते पण छान। तर एकदा करून बघा।